जय महाराष्ट्राच्या शून्य प्रहर या कार्यक्रमामध्ये बोलत असताना ओबीसी नेता लक्ष्मण हाके यांनी काही महत्त्वपूर्ण विधान केली. मराठवाड्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठे लढाई होणार असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. जय महाराष्ट्राचे संपादक प्रसाद काथे यांची मुलाखत लक्ष्मण हाके यांच्यासोबत झाली. त्यामध्ये बोलत असताना त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भातला हा षड्डूष ठोकला. ज्या ज्या विधानसभामध्ये जे जे आमदार जरांग यांचा पाठिंबा घेतील त्या त्या आमदारांचा विरोध असेल. ज्या ज्या ठिकाणी मनोज जरांगे सभा घेतील त्या त्या ठिकाणी लक्ष्मण हाके ओबीसीच्या बाजूने सभा घेतील. आणि ज्या जरांगेंनी ओबीसीच्या आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, बेकायदेशीररित्या काही मागण्या केल्या आणि ओबीसींच्या मनामध्ये प्रचंड दहशत निर्माण केली, आम्ही 96 कुळे, आम्ही क्षत्रिय, आम्ही बघून घेऊ, आम्ही पाडू, आम्ही याऊ करू, ही जी काही गोष्ट केली या महाराष्ट्रामध्ये, या गोष्टीला या महाराष्ट्रामधला ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती यकीनं सामोर येतील आणि याचा प्रतिवाद करतील.